आज मी भिलज्यांचं आणि ही मिक्स मच्छी खाडीची कोलंबी ह्याचं एकत्र काळवण करणार आहे. आणि हे काळवण अगदी अप्रतिम लागतं चवीला. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी मिक्स मच्छीचं काळवण करणार आहे. भिलज्या आणि खाडीची कोलंबी असं मिक्स मच्छीचं काळवण करणार आहे. तुम्ही सेपरेट सेपरेट केलं काळवण हे तरी चालेल, पण जरी सेपरेट केलं तरी मेथड हीच आहे, पद्धत तीच वापरायची. असं हे भिंज्या आणि खाडीच्या कोलंबीचं खूप छान चविष्ट काळवण होतं. ह्या काळवणापुढे जर चिकन मटनचं जर काळवण दिलं तर त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट खूप छान लागते. आणि भिंज्या खायला जरी त्याच्यामध्ये जास्त खाण्यासारखं नसलं, थोडे काटे असतात, पण त्याची चव खूप अप्रतिम लागते. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. बाहेर एकदम धुवांधार पाऊस पडतोय आणि पावसाचा आवाज सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल. तर मी आता मार्केटमधून एकदम फ्रेश मच्छी आणलेली आहे. आणि आता खाडीची मच्छी फ्रेश असते, ही कोलंबी अशी एकदम जिवंत आहे. ही खाडीची कोलंबी आहे, ती जिवंत आहे. आणि भिलज्या आणलेल्या आहेत, त्या भिलज्या पण एकदम फ्रेश आहेत. त्याला भिलज्या म्हणतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव असतं मच्छीला. तर भिंज्या आणि खाडीची कोलंबी असं मिक्स काळवण तयार करणार आहे. खूप छान होते हे काळवण. आता ही कोलंबी आहेत आणि भिंज्या आहेत, ते पहिल्यांदा साफ करून घेणार आहे. तर कसं साफ करायचं ते मी दाखवते. आता ही कोलंबी आहे, ती पहिल्यांदा साफ करून दाखवते कशी साफ करायची ती. हा इकडला समोरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे, आणि हा मागचा भाग तो काढून घ्यायचा. बाकी काही साफ करायची गरज नाही. ही अशी कोलंबी साफ करून घ्यायची आहे. आता सगळ्या कोलंब्या आहेत त्या मी साफ करून घेते. आता भिलजी आहे ती एक साफ करून दाखवते तुम्हाला कशी साफ करायची ती. ज्या थोडी खवलं असतात आणि ह्या भिलजीला काटेसुद्धा असतात छोटे छोटे. एवढं खाण्यासारखं जास्त नसतं, पण तो रस्ता काळवण त्याला टेस्ट अगदी अप्रतिम असते. आणि ते डोक्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. तर थोडीशी अशी घाण असते म्हणून तिथून कट करून घ्यायचा. ती सगळी घाण आपोआप निघून जाते. आणि हा शेपटीचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. अशी साफ करून घ्यायची आहे भिंजी. आता सगळ्या मच्छी आहे ती पहिल्यांदा मी साफ स्वच्छ धुवून घेणार आहे. आता ही मच्छी आहे ती साफ करून झालेली आहे. कोलंब्यासुद्धा आणि भिलज्यासुद्धा साफ झालेल्या आहेत. आता मी ही एकत्र काळवण करणार आहे. पण तुम्ही जर नुसतं भिलज्यांचं काळवण केलं तरी चालेल, किंवा नुसतं कोलंबीचं काळवण केलं सेपरेट सेपरेट तरी चालेल. बाकीची ह्या प्रोसेसने काळवण करायचं आहे. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. ह्या मच्छीला पहिल्यांदा हळद लावून ठेवायची जरा 5 मिनटं, आणि मग वाटण वगैरे करून घ्यायचं आहे. मच्छीला हळद लावून झालेली आहे तर वाटण करणार आहे. तर वाटण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, आलं, लसणाच्या 3-4 पाकळ्या, एक टोमॅटो आणि खोबरं घेतलेलं आहे. पण खोबऱ्याचं कमी प्रमाण घेतलेलं आहे, अगदी 2 चमचेच खोबरं घेतलेलं आहे. आता वाटून घेते मिक्सरला. वाटण करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं. एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. तर तेल गरम झाल्यानंतर इथे मी लसूण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे ते घालून घेणार आहे. आता कोलंबी आहे तरीसुद्धा मी कांद्याचा वापर करणार नाही. कांद्यापेक्षा नुसतं लसणावर जर काळवण केलं तर खूप चविष्ट लागतं हे काळवण. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. मच्छीला हळद लावलेली म्हणून थोडंसं हळदीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता लसूण आहे तो छान असा कुरकुरीत झाला पाहिजे, गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, तोपर्यंत परतून घ्यायचं. लसूण आता मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे, तोपर्यंत मच्छी घालायची नाही. जोपर्यंत लसूण असं कुरकुरीत होत नाही तोपर्यंत. आता मी मच्छी घालून घेते. वाटण घालून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा घरगुती मसाला. मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेणार आहे.
तर ह्या मच्छीला थोडंसं मसाल्याचं प्रमाण जास्त असेल तर छान असं झणझणीत काळवण होतं. आणि चिंचेचं पाणी अर्धा वाटी, जेवढी मच्छी असेल त्यानुसार चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. वाटणाचं पाणी घालून घेणार आहे आणि जास्त काळवण करून घेणार नाही, थोडंसंच अगदी पाणी घालून घेणार आहे. जितकं काळवण पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं त्या प्रमाणानुसार. तर काळवणामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता झाकण ठेवून देणार आहे. काळवण तयार व्हायला एवढा असा वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटातच तयार होतं. आता 5 मिनिटं झालेली आहेत, मस्तपैकी काळवण तयार झालेलं आहे. अगदी खमंग वास येतो आहे कारण का मच्छी एकदम फ्रेश होती आणि चवीला सुद्धा हे काळवण अगदी अप्रतिम लागतं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून घेते आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे. खूप चविष्ट असं भिलजांचं आणि कोलंबीचं मिक्स काळवण तयार झालेलं आहे. अगदी खूप छान लागतं चवीला. ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते.